सकाळपासून प्रवचन झालं, महिला मंडळींचं भजन झालं, त्यानंतर आता पारुड होत आहे, ही शेवटचं पारुड आहे, यानंतर कीर्तन होणार आहे. या वास्तुशांती निमित्त हा कार्यक्रम पांडुरंगाच्या मंदिरासमोर आपण करत आहोत. आपण सर्व आल्याबद्दल आपल्याला धन्यवाद देत आहोत. टाळ वाजला त्याच्या घराच्या नळाला सोन्याची नळ होती, सोन्याची
आणि आखी लंका सोने एवढं तर आपल्याकडे नाही. लय लय झालं दोन हातात अंगठ्या. घरात एक फुटकी बोर, शेतात बोरला पाणीच नाही. घरासमोर एक ट्रॅक्टर ते बी बँकेचा, नदीवर उडून बँक सांगता येत नाही. मग माझ्यासारखा माणूस भाजीवाला भाजी बाई ऐकत होती भाजी, त्या भाजीवाली जवळ गेला. म्हणला कांदा काय भाव, बटाटे काय भाव, अंगठ्या दाखवायला त्या भाईला. कांदा काय भाव, लसूण काय भाव. तिनं म्हणले नाही. म्हणला ते बाई म्हणजे माझ्या वांग्याला हात का लावलं तू, घ्यायचं नाही करायचं नाही. त्यानं काय म्हणला कि माझा हात लागला ना म्हणला हे सगळं खपून जाईल म्हणला. तुझं अख्ख 5-6 एकर शेत गेले म्हणला निस्त दारून पिण्यात, आणि तुझी वांगी तर काय लवकरच येतील म्हणला. थट्टा रावणाने केली नगरी सोन्याची बुडवली, थट्टा त्याची जास बोवली परी नवे थट्टा. थट्टे नेमेला दुर्योधना, भस्मासुर गेला भस्म होऊन, वाली ही मुकला आपला प्राणा परी नवे ही थट्टा. आता एक हेल्मेट निघाले, हेल्मेट सगळ्यांनी हेल्मेट घ्यायची सक्ती झाली. आणि ज्याने हेल्मेट घालत नाही ना त्याला ट्रॅफिक पोलीस पकडते. नाही एक जण माणूस आमच्या गावातला लय हुशार आहे, ते काय केला हेल्मेट घातला, हेल्मेट घातला हो आणि चालत चाला पोलिसांनी पकडलं. पुन्हा तू चालत चाला म्हणला, मोटरसायकल कुठं आहे? आता त्या पोलिसाला काय करायचं, त्याने हेल्मेट घातला चालत चालत, पोलीस कशावरून पकडते तो. जा म्हणला मोटरसायकल घेऊन ये. त्याने म्हणला माझ्याकडे मोटरसायकलच नाही म्हणला, मी निश्चित चालत चालत. तस पोलीस लय हुशार होता. एक पोलीस काय केला, लय पैसे खात होतो माझ्यासारखं, कशाचे पैसेच मागणार. मग त्याला साहेबांनी काय केलं, म्हणला याला कुठं बी सांगितलं तर हे पैसे लोकांकडनं काढतेच म्हणला, पण आता ह्याला देवळात ड्युटी द्यायची म्हणला. देवळाच्या बाहेर गेटवर त्या ह्याच्याजवळ येथे चप्पल ठेवण्याची जागा आहे, त्या ठिकाणी तिची नेमणूक केली. आता खा किती घुसपैसे खाती. पोलीस की पोलीस, लोक येणार तिथं चपला ठेवणार, देवळात जाणार दर्शन करणार माघारी येणार. मग त्या देवळाच्या पुजारी काय केला, घरात न जाणवाने आलता, चप्पलच घातला नव्हता. मग ते आला त्याला अडवलं पोलिसांनी, चप्पल तिथं काय लिहिलं, येते चप्पल ठेवावी मग दर्शनात जावे. त्याने म्हणला मी चप्पलच आणली नाही म्हणला घरातनं, मला काय माहित नाही. तू घरला जा चप्पल घा, चप्पल घालून मी इथं ठेवू आणि मग देवळात जा. ते महाराज म्हणला काय तर करायचं म्हणला, आता कधी घरला जाऊ कधी चप्पल आणू. 100 रुपये द्या त्याला, 100 रुपये दिले तवा त्या पुजारीला आज वाटत. म्हणजे पैसे खाणार कस बी खात हो सांगा. तो उद्देश काय, थट्टे पासून सुटले चौघे जण, शुक भीष्म हनुमान आणि चौथा कार्तिक स्वामी जाणा. कार्तिक स्वामी कोण आहे सांगा बरं, गणपतीचा भाऊ कार्तिक स्वामी. त्याला मात्र ह्या चौघाला ह्या पृथ्वी तलावर नाही ना देवा देखामध्ये या चौघालाच बटा नाहीतर सगळे देवदेव बटलेले आहेत. बट्टा नाही म्हणजे मोह माया बाई पासून यांना बट्टा नाही, स्त्रीपासून ते आलेच आहे. परंतु माझं म्हणणं असं ऐका महाराज लोकांना, तुम्ही आता भारतीय लोकांना
ज्याला एक बायको आहे त्याच्या मागायला येतात, ज्याला दोन आहेत तुम्ही बघा देवा एकापासून बघा गणपतीला किती बायका गणपतीला किती बायका दोन आणि दोन पांडुरंगाला किती बायका शबाश रहे आणि रुक्माई श्रीकृष्णाला किती बायका 16,108 हा आता हे देव झाले ज्याला दोन दोन बायका ते देव झाले ज्याला एक एक बायको त्याला काहीच नाही जे बायको नांदवत नाही ते जे जे बायको नांदवत नाही ते नगरसेवकापासून आमदारपासून खासदारपासून हे सगळ्याला एक दोन बायका कोण नांदवत नाही कोण सोडून दिलं कोण काय काय झालं हे नगरसेवक आमदार खासदार पंतप्रधान जे बायकाला सांभाळत नाही आता बसलेल्या माणसानं तुम्हाला सांगतो तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तुम्हाला जर आमदार खासदार नगरसेवक किंवा सरपंच व्हायचं असेल तर तुम्ही एक तर दोन बायका करेल नाही तर आहे ती सोडून दे पडतंय का बघा तुम्हाला उदाहरण घ्या सगळे फट्टे पासून सुटले चौघे जण भीष्माने हनुमान आणि चौथा कार्तिक स्वामी जाणं गोस्वामी नंदन मने सर्वाला या थट्टेला घेऊन तुम्ही जाला नाही तर नीर नरक कुंडाला ही बरी नवे थट्टा आणि नादवाजला मी याच्या अगोदर हे भरता धरण केला असेल पण आता वेळेचं भान ठेवून बरोबर 10 मिनिटात कीर्तनाची सेवा अखिल भारतीय वारकरी महामंडळ त्यांचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष आदरणीय सुधाकर महाराज इंगळे यांचं या ठिकाणी कीर्तन होणार आहे आणि तोपर्यंत आता या भारोड्याच्या कार्यक्रमाची आपण या ठिकाणी सांगता करूया.